कर्जत खालापूर विधानसभेचे संपर्क प्रमुख पंकजी पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतंच कर्जत खालापूरचे लाडके कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरो यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत तालुक्याच्या खांडपे येथे महिला व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर, प्रदर्शन विक्री तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला कर्जत खालापूरमधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता। कर्जत खालापूर या दोन्ही तालुक्यातून तब्बल 700 अधिक महिला बचत गटांचे स्टॉल तर 4000 जास्त महिलांनी यात आपला सहभाग नोंदवून खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधन, हस्तकला, मसाल्याचे पदार्थ, कपडे, साड्या व इतर अनेक प्रकारचे त्यांचे उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते। भगिनी ज्या व्यवसायात अग्रण्य आहेत, ज्या व्यावसायिका आहेत त्यांनाही माझा नमस्कार। मी आज कांचन संजय जाधव सिद्धिविनायक तांडव केंद्र खोपोली, बऱ्याचशा महिला माझ्या ओळखीच्या आहेत आणि बऱ्याचशा ओळखत आहेत। तर थोडक्यात फक्त माहिती सांगते की मी आज व्यवसाय करण्यामागचं कारण खूप साध्या, म्हणजे एक पोलीस कुटुंबातून मी एक माझा जन्म झाला होता। माझे वडील पोलीस ऑफिसर होते आणि मी पोलिसांच्या घरातून तयार झालेली मुलगी, एवढंच माहित होतं व्यावसायिक हे दूरच होतं। पण लग्न झाल्यानंतर मिस्टरांनी व्यावसायिक क्षेत्रात मिस्टर मिळाल्यानंतर कधी तरी त्यांच्यासोबत दुकानावर जाऊन बसलं आणि त्यांच्या बरोबर त्यांनी सांगितलं आज मला मार्केटला जायचंय, थोडा वेळ थांबशील का? तर तो थोडा वेळ जो माझ्यासाठी होता तो आज हा मोठा वेळ झालेला आहे, कारण त्या थोड्या वेळामध्येच माझी प्रगती होती आणि थोडा वेळ बसता 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 मला त्या व्यवसायाची एवढी आवड निर्माण झाली। पहिल्या बचत गटाला नॅशनल अवॉर्ड भेटला, म्हणजे आम्ही इच्छा पण प्रकट नव्हती केली की आम्हाला अवॉर्ड भेटेल म्हणून। माझा गट फिनेल, लिक्विड सोप, हँडवॉश, परफ्युम तसेच दरवेळीचे दिवाळीचे स्टॉल चे प्रकार बनवतात, त्याच्यातच दिवाळीच्या मध्ये जे फराळ बनवले जातात ते माझ्या महिला आपोआप म्हणजे घरोघरी बनवतात आणि माझ्याकडे आणून देतात। पंचायत समितीच्या तेलोनी मॅडम, गायकवाड मॅडम, त्यानंतर आमच्या मोदलीताई, शासनीताई, सगळ्या माझ्या भगिनी ताई उभे